नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शंभो शिवशंकर सर्वांवर कृपा करो हीच सदिच्छा या वर्षीच्या दोन हजार बावीसच्या मान्सूनपूर्व पावसासंदर्भातले व्हिडिओ आजपासून आपण सुरू करतो आहोत त्यामुळे संपूर्ण मान्सून आपण अत्यंत चोख अशा प्रकारे कवर करणार आहोत शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी ही आपण सेवा उपलब्ध करून देणार आहोत समोरील सॅटेलाईट एमेचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की भारतीय हवामान खात्याकडून कमीदाबाचं मार्क हा बंगालच्या उपसागरात देण्यात आला आहे मान्सूनपूर्व पावसातील हा पहिला कमी दाब आहे तो वातावरणातला बदल हा सूचक आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की बदलत्या हो हवामानाचा परिणाम होऊन बंगालच्या उपसागरात पहिला कमीदाब तयार झाला आहे आणि त्या संदर्भातली स्पष्ट इमेज आपल्या समोर आहे पहिल्यांदा हा कमीदाब भारताच्या दिशेने येणार आहे आता एका पाठोपाठ एक अशा प्रकारचे कमीदाब तयार होतील यातून एखादा मोठं चक्रीवादळ देखील याच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये निर्माण होईल कारण आपला अनुभव आहे की मान्सून समताक्षणी जेव्हा मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू होतो त्या दरम्यान पुन्हा एकदा वादळाचं वातावरण तयार होतं तर मान्सून पूर्व पावसाच्या काळामध्ये एक वादळाचं वातावरण तयार होतं छोटी वादळं आणि एखादं स्लायक्लोनिक सिस्टम तयार होण्याची शक्यतासुद्धा या कालावधीमध्ये असते आणि आपण त्याचं बारकाईने निरीक्षण करणार आहोत या इमेजमध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने वाऱ्यांचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे या वाऱ्यांना रोखण्याचं काम पश्चिमेकडे वारे करतात त्यामुळे याची दिशा बदलण्याची शक्यता असते एक तो तर अरबी समुद्रात जाईल किंवा म्यानमारच्या दिशेने जाईल अशी प्र पद्धतीने प्रक्रिया होत असते त्यामुळे आपल्याला या संपूर्ण प्रकारावर लक्ष ठेवून राहावं लागतं जे वाऱ्यांचे बाण आहेत हे नैऋत्येकडून जेव्हा येतात तेव्हा आपण त्याला नैऋत्य मान्सून असं म्हणतो परंतु नैऋत्य मान्सून सुरू होण्याकरता आपल्याला जून उजाडावा लागतो त्यापूर्वीचा कालावधी तीन महिन्याचा हा मान्सून पूर्व पावसाचा असतो आणि तो कालावधी आजपासून सुरू होतो आहे त्याच्या वारींची दिशा मात्र अनिश्चित असते आपल्याला प्री मान्सूनचा प्रभाव हा दक्षिण भारतामध्ये पूर्व भारतामध्ये काही प्रमाणात गुजरात आणि राजस्थानच्या काही भागावर आणि उत्तर भारतामध्ये याचा प्रभाव राहत असतो काही प्रमाणात मध्य भारतावरही त्याचा प्रभाव निर्माण होतो परंतु हा प्रभाव अनिश्चित असतो बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची एक प्राथमिक शक्यता आहे ती गृहित धरून ती कशा पद्धतीने इमेज असेल त्याची एक प्राथमिक इमेज या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही इमेज आपण निरीक्षण केलं तर कशा पद्धतीने त्याचा प्रवास होईल त्याचा थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला अंदाज येतो एक हजार आठ हेक्टापासकल हवेचा दाब तयार झाला असून यातून आता हा कमी दाब निर्माण झाला आहे जर भारतावर सुद्धा आता हवेचा दाब कमी अधिक होईल आणि त्यातून वादळं किंवा कमी दाब चक्राकार स्थिती निर्माण होतील कारण मान्सूनपूर्व पावसाचा वातावरणच वादळी असतं हे आपल्याला सर्वज्ञात आहे बंगालच्या उपसागरातून वारे हे जसे दक्षिण भारतात येतात तसे महाराष्ट्रावरही येत आहेत आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता आणि बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर वारे येऊ लागले आहेत त्याचबरोबर अरबी समुद्रातील वारे देखील या वाऱ्यांकडे खेचले जात आहेत आणि यातून ढगाळ निर्माण होते आहे महाराष्ट्रात ढगाळ निर्माण का झाली तर याचं उत्तर म्हणजे दोन्ही समुद्रातून वाऱ्यांचा प्रवाह हा महाराष्ट्रावर येतो आहे दक्षिण भारतात येतो आहे त्याचबरोबर पश्चिमे आवर्तनाचं वातावरण हे उत्तर भारतात तयार होतं आहे आणि या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्रातसुद्धा ढगाळ प्रसिद्धी निर्माण होते आहे आज आणि चार तारखेला हे डिप्रेशन तामिळनाडूच्या दरम्यान येईल असं समोरील इमेजमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे पाच सहा तारखेपर्यंत त्याचं अस्तित्व राहील आणि नंतर त्याचं अस्तित्व कमी होईल असाही प्राथमिक अंदाज आहे सुरुवात आहे त्यामुळे याचा फार प्रभाव आपल्याला भारतावर दिसणार नाही परंतु केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक याच्या काही भागामध्ये आपल्याला या, भागा या कमीदाबाचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे आपण जसाही पावसाचा प्रभाव सुरू होईल तसा आपण महाराष्ट्राच्या हवामानावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत शकता दुसरा कमी दाब आठ तारखेलाच बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे त्याचीही प्रक्रिया आपल्याला समोर इमेजमध्ये दिसते आहे सहा तारखेला पहिला कमीदाब संपतो ना संपतो तोच आपल्याला नवीन कमीदाबाची प्रक्रिया देखील बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसते आहे जेव्हा हे कमीदाब मध्य बंगालच्या उपसागरात तयार होतील आणि भारताच्या दिशेने येतील तेव्हा मात्र महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे मान्सूनपूर्व पावसाची लक्षणं असलेला पाऊस म्हणजेच स्थानिक निर्मितीतून हा पाऊस पडणार आहे या कमीदाबाचा प्रभाव साधारणपणे तीन चार तारखेला तयार होतो पहिला कमीदाब हा बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे आणि यानंतर आठ नऊ तारखेला पुन्हा पुढचा कमीदाब तयार होणार आहे धावती इमेज आपण बघतो आहोत या कमीदाबापासून केरळपासून तर रत्नागिरीपर्यंत पावसाचं वातावरण तयार होईल असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्याविषयीचा अंदाज आपण पुन्हा आज बघणार आहोत समोरील इमेजमध्ये बघू शकता रत्नागिरी साताऱ्याचा पश्चिमेकडील भाग जवळपास पुण्यापर्यंत पावसाचं वातावरण जाईल असा प्राथमिक अंदाज तयार होतो आहे म्हणजे कमी दाबामुळे किनारपट्टी भागातून जवळपास पणजीपर्यंत म्हणजेच केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव तयार होईल या कमी दाबामुळे अशी शक्यता आहे अंदाज आहे म्हणजे या कमी दाबामुळे अगदी कोल्हापूर निपाणी सांगली या भागातसुद्धा आठ तारखेला पावसाचं धोरण तयार होईल असा प्राथमिक अंदाज तयार होतो आहे नऊ तारखेला देखील याच ठिकाणी जोरदार पाऊस तयार होतो आहे आणि आपल्याला पहिला मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात तयार होताना दिसतो यामध्ये नांदेड लातूर चंद्रपूरचा काही भाग अमरावती अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे नऊ तारखेला म्हणजे आठ तारखेपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल नऊ तारखेलाही त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर वाढणार आहे दहा तारखेला संपूर्ण पालघरसहित किनारपट्टी मुंबई किनारपट्टीपासून रत्नागिरीपर्यंत ढगाळपर्सी निर्माण होणार आहे अधूनमधून स्थानिक ढगनिर्मितीतून महाराष्ट्रात पावसा वातावरण देखील तयार होणार आहे दहा तारखेला या कमीदाबाचा प्रभाव कमी झाला तरी देखील स्थानिक ढगनिर्मितीतून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर उस्मानाबाद नांदेड वाशिम हिंगोली या जिल्ह्यात या पावसाचा प्रभाव सुरू होणार आहे म्हणजे आठ तारखेपासून जो काही पावसाला सुरुवात होणार आहे ते जवळपास आठ नऊ दहा या तारखांना पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होतो आहे आणि याचं मुख्य कारण महाराष्ट्राच्या जवळपास कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे त्याच काळात आपल्याला बंगालच्या उपसागरात दुसरा नवीन कमीदाब तयार होताना दिसतो आहे त्यामुळे आता वातावरणात बदल होईल आणि पावसाचं वातावरण मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण महाराष्ट्रात सुरू होईल अशी शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय जे, महाराष्ट्र जय बैराजा